सप्लाय रोप असेल तुमच्यावर, सेफ्टी रोप किंवा सप्लाय रोप म्हणून, तोही आहे. रॅपलिंगसाठी 10 mmचाच रोप आहे आणि सप्लाय रोप 8 mmचा आहे. रॅपलिंगला तुम्हाला हे लागणारा रोप तुम्ही वापरणार, म्हणजे जे तुम्ही इक्विपमेंट वापरणार, हार्नेस असेल, हे जे आहे बेल्ट, हार्नेस बांधणार तुम्ही, म्हणजे त्याला कमरेला वेस्ट लूप, वेस्ट बेल्ट आहे, लूप आहे साईजला, म्हणजे त्या याच्यामुळे तुम्ही असे चेअरवर बसल्यासारखी आपली हे करू शकतो, म्हणजे हे कम्फर्टेबल असतं. त्यानंतर तुम्हाला ही एक कॅरबिनर आहे, म्हणजे हे वापरणार तुम्ही कॅरबिनर, याला स्क्रू गेट कॅरबिनर असे म्हणतात, कारण याच्यात एक स्क्रू दिसतोय का, हे दोन येतात, एक प्लेन कॅरबिनर असते, प्लेन कॅरबिनरला स्क्रू नसतो आणि ह्याला स्क्रू असतो, म्हणजे हे असं ओपन होतं. हे जर बंद करून आपण स्क्रू तुम्ही फिरवलात ना, तर हे उघडणार नाही, म्हणजे हे जास्त सेफ्टी आहे, म्हणजे लॉक झालं. त्याच्यामध्ये सांगायचं महत्वाचं म्हणजे कोणी स्वतःच्या मर्जीने फिरवत बसू नका, कारण ते खूप टाईट करायची गरज नसते. आपण भीतीपोटी नाही तर बरेच ते टाईट करून ठेवतो, नंतर ते उघडत नाही, उघडत नाही, हे तू टाईट करू नका. प्लेन कॅरबिनर ह्याला स्क्रू नाही, ह्याला स्नॅपलिंग कसं पण म्हणतात, ही प्लेन आहे. बरं, ह्या वेगवेगळ्या कंपन्या बनवतात, प्रत्येक जण ह्याचे ब्रेकिंग स्ट्रेंथ इथे वेगवेगळी असते, प्रत्येक कॅरबिनरची ते काही ते इथे लिहिलेले असते. तुम्हाला जर का तुम्ही बघितलं तर इथे KN22 आणि असा एरो दाखवलेला आहे दोन्ही बाजूला आडवा, त्यानंतर 6 लिहिलेलं आहे उभा एरो दाखवलेला असतो वरखाली. तर त्याच्यात काय 22 म्हणजे 2200 kg जर का असं प्रेशर आलं त्याच्यावर, त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ 2200 kg, KN म्हणजे माहिती आहे किलोमीटर, तर 22 kN त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ. 1 kN म्हणजे 100 kg. हा म्हणजे हा 1 न्यूटन 9.8 म्हणजे आणि त्यानंतर यूज होणारे डिसेंडर, फिगर ऑफ एट डिसेंडर, डिसेंडिंग साठी वापरतो डिसेंडर फिगर ऑफ एट, ह्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ सुद्धा याच्यावर लिहिलेली असते, साधारण 2500-3000 अशी वेगवेगळी असते कंपनीची, म्हणजे 30 kN असं लिहिलं आहे, 30 kN. तर हे वापरता तुम्ही डिसेंडरसाठी, डिसेंडिंगसाठी वापरणार इक्विपमेंट. त्यानंतर ग्लोव्ज असणार तुम्हाला, हेल्मेट असणार तुम्हाला रॅपलिंगसाठी, चेस्ट लूप असणार तुम्हाला रॅपलिंगसाठी, चेस्ट लूप आता मला त्यांना बांधलेला बघा, तर तसा असणार आहे. चेस्ट लूप अशासाठी देणार की तुमचा सप्लाय रोप त्याच्यामधून पास असेल, त्यामुळे तुम्ही उलटे होण्याचे चान्सेस नाही आहेत, खाली डोकं वर पाय होण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण रोप जर धरला तर तुम्ही सरळ राहणार. दुसरं रॅपलिंग पोझिशन, तुमचा डावा हात रोप पकडून मागे असेल, उजवा हात पुढे आहे, हा उजवा हात लूज ठेवायचा, दोन्ही हातामधून रोप सरकला पाहिजे, दोन्ही हातामधून उजव्या हातावर घट्ट धरून असं ठेवायचं नाही आहे, तर लूज धरला पाहिजे, रोप स्लाईड झाला पाहिजे हातातून, म्हणजे हात तुमचा सरकला पाहिजे, याच्यातून रोप स्लाईड झाला पाहिजे. त्यानंतर पायामध्ये असं डिस्टन्स ठेवायचं, साधारण 1.5-2 फुटाचं किंवा शोल्डर लेवलला पाहिजे, एवढं ठेवायचं, एवढं पण ताणायचं नसतं, जवळ नाही ठेवायचे, जवळ ठेवल्यामुळे काय होतं, तुमचं ह्या बाजूला पडण्याची शक्यता असते, त्यामुळे जवळ पाय ठेवायचे नाही. पाय जवळ ठेवायचे नाही, पाय तुम्ही रॅपिंग करताना असं बेंड करून उतरू नका असं उतरताना, म्हणजे तुम्ही सरळ करा, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही प्रयोग करून बघा, म्हणजे मी सांगतो म्हणजे तुम्ही प्रयोग करू बघा, पाय जर स्ट्रेट ठेवलं ना तेवढा कॉन्फिडन्स वाढतो. दुसरी गोष्ट, रॉकला पाय पूर्ण लावायचा, फ्लॅट फीट लावायचा प्रयत्न करा, टोवरती नको किंवा हिल जर टच होत असेल याचा अर्थ तुमचे पाय खूप वर गेले, कमरेच्या लेवलला पाय लावायचे, रॉक फेसला म्हणजे रॉक जो आहे तो ज्या डिग्रीला आहे जे काय असेल तर त्याला 90 degree पाय असावा. आणि पोझिशन घेताना एक हात मागे, हा हात तुमचा पुढे आला नाही पाहिजे ह्याच्यामध्ये, कारण हा रोप इथून स्लाईड होताना तो तुमचा हँडरोज ह्याच्यात अडकू शकतो, त्यामुळे हात मागे ठेवायचा थोडं, मग थोडा हळूहळू. आता हा हाताने जर लूज गेला रोप तर रोप इथून स्लाईड होतो ह्या डिसेंडरमधून, डिसेंडर हे 15 device आहे, त्याच्यामुळे स्लाईड होऊन तुम्ही जात आहे मागे, ताकद लावून जात नाही आपण, पण इक्विपमेंटच्या ह्यानेच जाणार आहोत एवढं लक्षात ठेवा, त्यामुळे खूप ताकद वापरायची गरज नसते, तर इथून तुम्ही स्लाईड होणार, म्हणजे हात तुम्ही धरून ठेवलात मागे स्वतःहून तर तुम्ही खाली जातच नाही, तुम्ही स्वतः धरून ठेवलात तर खाली जात नाही, बरोबर, मग जाण्यासाठी तुम्हाला सोडावा लागेल रोप. ओके, दुसरा एक रोप दिसला तुम्हाला, जर एंड त्याच्याकडे आहे आणि जिथे अँकर आहे, तर हा हा रोप आहे, हा त्याला बेले रोप म्हणतात, म्हणजे हा एक्स्ट्रा सेफ्टी किंवा सप्लाय असणार तुमच्यावर, तो इन्स्ट्रक्टरवरून कंट्रोल करतो,
तर तो इन्स्ट्रक्टरच्याकडे पण असं डिवाइस आहे, त्यातून तो रोप तोडत असेल की जर का तुम्ही आणि जोपर्यंत त्याला दिसताय तुम्ही तोपर्यंत तो तोडतोय, तर जर घरामध्ये म्हणजे तुम्ही समजा उतरताना हात सुटला तुमचा आणि जर त्याने धरून ठेवलं तरी सुद्धा तुम्ही पडणार नाही. तर ते धरण्यासाठी पण मला काही ताकद युज करावी लागत नाही. मी ताकद म्हणजे एखादा 100 किलोचा माणूस आहे आणि मी असा आहे आणि मग कसा हे करणार, तर करू शकतो तेवढे. पण मी हे तुम्हाला सांगायचं सचिन डिवायचं, त्यामुळे फ्रिक्शन वाढलं की तो लॉक होणार. त्यानंतर पॅचेस रॅपलिंगचे मोठे आहेत. जर का तुम्ही माझ्या नजरेच्या टप्प्यातून गेलात निघून, मला दिसत नाही आज, पण तुम्ही त्यावेळेला खाली जो इन्स्पेक्टर असेल त्याला दिसत असता, तर मी जरी लूज सोडला म्हणजे मला आता दिसत नाही, मी सोडतोय रो, पण तुम्ही पडलात मला कळत असेल तर त्याला दिसेल, त्याने खेचून धरला तरी तुम्ही लॉक होता. त्याचा आता तीन ठिकाणी कंट्रोल आहे, म्हणजे तुम्ही स्वतःचा एक, वरच्या इन्स्पेक्टरकडे, खालच्या इन्स्पेक्टरकडे, तीन ठिकाणी कंट्रोल आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात पूर्ण सेफ आहात, म्हणजे याच्यात कुठे पडलो मग मी काय करू आणि मग कसा आवाज देऊ काही गरज नाही पडत. खालच्या इन्स्पेक्टरला तुम्ही दिसता किंवा एकदा हे फेसवर आला तुम्ही, रॉक फेसवर तुम्ही दिसायला लागता इन्स्पेक्टरला की तो तुम्हाला कंट्रोल करतो, तुम्हाला गाईड पण करतो, उजवीकडे जा, राईटला जा, म्हणजे काय लेफ्टला जा, जे काय तो कंट्रोल करतो. ठीक आहे, काही विचारायचं आहे आपल्याला? मध्ये स्वतःला लॉक करून घ्यायचं असं मी दमलो म्हणा किंवा असं वाटलं की पाय स्टेबल ठेवायचे कुठे, त्यावेळेला काय पोझिशन म्हणजे तेव्हा फक्त मागचा हात खेचायचा थोडा. अजून एक ऍड करायचं ते म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या काही स्टेप्सला रोप पुढे ढकलायला लागेल असा. एकदा तुम्ही पोझिशन मध्ये आलात 90 डिग्री जसं त्यांनी सांगितलं रॉकला पाय लावायचे की रोप तुमच्या वजनाने ऑटोमॅटिक बऱ्यापैकी स्लाइड होईल, तेव्हा हाताचं लोकेशन पुढे मागे करायची गरज नाही, जेणेकरून हँडग्लोज इकडे येणारच नाही. इकडची ग्रीप फक्त लूज केली, हात पुढे मागे फिजिकली करायची गरज नाही. सुरुवातीचे काही स्टेप सोडल्यानंतर जेवढा हात इथे ठेवाल तेवढं तुम्हाला लॉकिंग करायला सोपं होईल. जास्त जर का त्रास होतोय असं वाटलं तर हात पूर्ण मागे पूर्ण असं घेऊन एवढं. बेसिकली जसं ह्यांनी सांगितलं फ्रिक्शन डिवाइस आहे, फ्रिक्शन ऍड होणारे जेवढे टर्न्स वाढतील ना डिसेंडर मधून रोप जातो त्याला पण कर्वेचर्स आहेत. बेसिकली जेवढे कर्व वाढतील तेवढं फ्रिक्शन वाढणार आहे. आणि इकडे आपण एक्झॅक्टली ते करतोय, बॉडी वरती रोप आहे आणि अजून कर्व वाढवतो, त्याच्यामुळे फ्रिक्शन इतकं वाढतं की तुमचं मस्क्युलर पॉवरची गरजच नाही, एवढ्या फ्रिक्शन वरती ते आरामात उभरत. कारण नाहीतर काय 500 फुटा तर 3 पॅच आहेत, 100-200 फूट केल्यानंतर तुमचे हात दुखायला लागतील आणि तुम्हाला काहीच करता येणार नाही आणि कुठल्याही हाताने जास्त घट्ट पकडायची गरज नाही. आणि जनरली घाबरून तुम्ही खूप घट्ट पकड, त्यातही उजवा जो गाईड हँड आहे फक्त जो पुढे वर हे करायचा प्रयत्न करता, इथे पकडायचा प्रयत्न करता, इकडे किती जोर लावलात तरी ह्याच्यावर तुम्ही थांबणार नाही. कारण हे गाईडच्या अलीकडे त्याच्यावर जरासा जरी जोर दिलात तरी तुम्ही लगेच थांबणार. त्यामुळे आपण अडकवू शकतो का? तो शक्यतो नाही अडकत, त्याला